बढ़ती महंगाई, कहते हैं महंगाई डायन खाए जात है। हालात पेट्रोल व गैस की बढ़ती दरों को लेकर अब नागरिकों में आक्रोश शुरू हो गया है। हम आपको आज तस्वीर दिखाने लेकर चल रहे हैं। शिवसेना युवा प्रमुख ने मिलकर एक साइकिल रैली का आयोजन किया। यह पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया गया, खास केंद्र सरकार के विरोध में। कारण क्या रहा है कि हालात अब ये हो चुके हैं कि हर चीज़ शतक मार के उससे भी अब आगे बढ़ता जा रहा है भाव, जिसे लेकर के आज शिवसेना ने पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया। हम आपको तस्वीर दिखा रहे हैं भिवंडी के राजनोली नाके पर, जहां पर प्रकाश पाटिल जो कि जिला अध्यक्ष हैं ग्रामीण के, जिला अध्यक्ष शिवसेना पार्टी ठाणे के, साथ में प्रभुदास नाइक जो कि युवा अध्यक्ष हैं उनके साथ, भिवंडी शहर अध्यक्ष रोहित चौधरी, वहाँ पर नगर सेवक अशोक भोसले, महेंद्र कुमारे, इनके अलावा वहाँ पर भारी संख्या में शिवसैनिक उपस्थित थे। हम आपको तस्वीर दिखा रहे हैं जब साइकिल रैली का आयोजन किया तो उनका स्पष्ट केंद्र सरकार के ऊपर उन्होंने हमला बोला। उन्होंने कहा जिस तरीके से केंद्र सरकार या इसके बढ़ती महंगाई पर लगाम नहीं लगा पा रही है, इसके कारण आज हमें सड़कों पर आके आंदोलन करना पड़ा। उसके बाद हम आपको लेकर चल रहे हैं एक तस्वीर दिखाने के लिए कि जिस वक्त यह रैली चल रही थी उस वक्त एक अचानक एक्सीडेंट हुआ, जिसमें पूरी तरीके से रैली रोक कर पहले मानवता का परिचय देते हुए शिवसैनिकों ने उसे उठाया और उठाकर अस्पताल की ओर भेज दिया। तस्वीरें देख सकते हैं, ये बड़ा हादसा होते होते टला। हालात आप देख सकते हैं जिनका एक्सीडेंट हुआ है उनकी हालात किस तरीके से थी, ये तस्वीरों में आप देख सकते हैं कि एक टाटा 407 जा रहा था, अचानक वह बाइक सवार उसके नीचे आ गया, पर जाको राखे साइया मार सके ना को, बाल न बाका कर सके जो जग बैरी हो। ऐसी हालात में जिस तरीके से उनकी जान बची और खास यहाँ पर मानवता का परिचय शिवसैनिकों ने दिया है, यह सचमुच में काबिले तारीफ है। लेकर चलते हैं हम आपको, हमारी टीम के साथ बातचीत किए प्रकाश पाटिल जो कि ठाणे जिला अध्यक्ष है, उसके पास प्रभुदास नाइक ने क्या कहा है। संपूर्ण राज्याच्या जनतेला या निमित्ताने आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी सर देसाई जे आहेत प्रभुदास नाईक युवा जिल्हा अधिकारी आणि योग्य लोकसभा अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे। सामान्य कुटुंबाला सुद्धा मोठ्या कुटुंबाला भेटतात आपल्याला विषय आहेत, तो सामान्य माणूस आहे जो रोज आपला रोजीरोटी सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी जे काय मिळेल त्याच्याने घर चालवतो, सहज पोचत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल आणि टोटल सगळंच त्याच्या याच्यामुळं महागाई वाढलेली आहे आणि आपण पाहत आहे का सातत्याने या 7 वर्षामध्ये जनतेला अक्षय दिन येतील अशा स्वरूपाचं जो सपनं होतं त्याचा चक्काचूर झालेला मिळालं काय नाही आहे। परंतु जे आहे काँग्रेसने 60 वर्षे 70 वर्षे जे काय देश स्वातंत्र्यानंतर जे काय मिळवलेलं आहे तेही मोठ्या प्रमाणामध्ये देशाची संपत्ती सातत्याने विकली गेली, विकत आहेत आणि त्याचं खाजगीकरण होत आहे। त्याच्या याच्यामुळं आजच्या दिवसाला युवा सेनेने जो काही हातात घेतलेला जो कार्यक्रम आहे तो सामान्यासाठी आहे, मध्यमवर्गांसाठी आहे आणि सर्व जनतेसाठी आहे। ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने सामान्य जनता आणि सर्वच राजकीय पक्षसुद्धा जागृत होतील, या निमित्ताने जनजागृतीसुद्धा होईल आणि म्हणून हे वाढती महागाई लोकांना परवडणारी नाही आहे आणि त्याच्या याच्यामुळं सातत्याने लोक मानसिक तणावाखाली आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे कोविडच्या याच्यामध्ये सुद्धा 1-2 वर्ष लोक सातत्याने लोकांना उपयोग झाला नव्हता आणि अशा वेळेला अशा स्वरूपाची वाढती जी महागाई आहे, पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर असेल किंवा कितीतरी असे महत्त्वाचे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा त्यांची गगनाला भाव वाढ
वाढलेला आहे, त्याच्यामुळं जीवन असह्य झालेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभाविकच आहे. मी तर म्हटलं का युवासेनेनी जो विषय हातात घेतलेला आहे आणि केंद्र सरकार जो आहे त्याला जागा करण्यासाठी झोपलेला आहे आणि ह्या माध्यमातून हा मॅसेज संपूर्ण महाराष्ट्र देशात जाईल आणि प्रभुदास नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी स्वाभाविकच या ठिकाणी आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि म्हणून हा मॅसेज जो आहे जनजागृती इतर पक्ष इतर जे काही सामाजिक संघटना आहेत आणि सगळेच लोक या आंदोलनाच्या माध्यमातून युवासेनेच्या याच्यातनं तेसुद्धा याचा काही बोध घेतील आणि ही जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर होईल आणि त्याच्याने केंद्र सरकार जागा होईल अशा स्वरूपाची अपेक्षा युवासेनेच्या माध्यमातून ठेवत आहे. मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या सायकल रॅलीचे राज्यभर आयोजन करण्यात आले. त्याचं कारण म्हणजे 2014 त्यावेळेला मोदी सरकार आले त्याच्या अगोदर त्यांनी एक घोषणा केली होती की बहुत होती महिलाई के बार अब की बार मोदी सरकार गेल्या 7 वर्षाला आपण पाहतोय महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जे 2015 डिझेलचा रेट 52 रुपये होता, 2018 तो 75 रुपये झाला आणि आज 2021 100 पार गेलेला आहे. तसंच पेट्रोलचा रेट 2015 64 रुपये होता, तो 2018 86 रुपये झाला आणि आज जवळपास 114 ते 115 रुपयाच्या आसपास गेलेला आहे. आज दिवाळीचा सण आलेला आहे, आधीच लोक लॉकडाऊनमध्ये आणि आज कोरोनामुळे गणपागाई गेले हलाकी परिस्थिती झाली आहे, त्यात महागाई वाढती. जनतेच्या मनातला जो आक्रोश आहे तो मोदी सरकारपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हा राज्यव्यापी सायकलचं आयोजन आलेलं आहे. त्यानंतर आज या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व पश्चिम आणि पूर्ण भिवंडी लोकसभेत आदरणीय मोदी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. शेवटी आम्हाला हेच सांगायचं आहे की त्यांनी जी घोषणा केली होती बहुत ही महंगाई किंवा घोष मिळावं मोदी सरकार आणि पेट्रोल डिझेल गॅस किंवा घोष मिळावं.